लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। दिवसांपूर्वी सातपूर विभागातील शिवाजीनगर परिसरात चालत्या दुचाकीवर गुलमोहराचे झाड पडल्याने एका इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास अमीन शेख यांच्या स्वारबाबा नगर परिसरातील घरावर निलगिरीचे झाड कोसळल्याची घटना घडली। शेख कुटुंबीय अतिल खोलीत झोपलेले असताना सुदैवाने दुर्घटना टळली असली तरी त्यांच्या घराचं मात्र यात मोठं नुकसान झालेलं आहे। शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। महापालिकेचे ठेकेदार केवळ झाडांचे लाकूड मिळवण्यासाठी वरवरची कारवाई करत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून केल्या जात आहे। मुळात धोकादायक झाडे तोडण्याची त्यांना परवानगी असतानाही ठेकेदाराकडील माणसे चांगली झाडे तोडत असल्याचाही आरोप होत आहे। रात्री आम्ही म्हणजे अधूगर आम्ही भरपूर वेळेस यांना सांगितलं म्हणजे असं तोंडी, पण ते म्हणे आमचं काम नाहीये, कंपनीलाही सांगितलं आणि यांनी करतो म्हणता। आम्ही शेवटी त्यांना एक आता एक महिन्यापूर्वी त्यांना अर्ज दिला, त्या अर्जाचं त्यांनी आम्हाला सांगितलं का काढतो, कंपनीला सांगतो, कंपनीला काढायला लावतो, पण त्यांनी वारंवार सांगून आणि काम करतो। एकदम कच्चे झाडं झालेले आहे, ते कधी पडतील असे झाड आहे, आणि रात्री 3 वाजता ते झाड पडलं। बरं ते योगायोगाने ते कोणाच्या अंगावर नाही पडलं, ते बाजूला पडलं थोडंसं। जर का ते आमच्या अंगावर पडलं असतं तर आम्ही तिथं आतमध्येच आमच्या जीवाची हे झाले असती। यांना सांगू नये काय फायदा नाही ना, पोलीस स्टेशनला म्हणजे कंप्लेंट करावा असं एक मला हे झालेलं आहे, म्हणजे एक कंप्लेंट करावा का असं झालं आहे, त्यासाठी तुम्ही एक आम्हाला याच्यातून न्याय द्या, आमचं एवढंच म्हणणं आहे। बाकी स्वारबाबा नगरमध्ये राहणाऱ्या अमीन शेख यांनी त्यांच्या घराजवळ धोकादायक निलगिरीच्या झाडाबाबत 30 मेला महापालिकेकडे तक्रार केली होती, मात्र ते झाड MIDC च्या अखत्यारीत येत असल्याचं त्यांना सांगण्यात आलेलं होतं। अखेर सोमवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास शेख कुटुंबीय झोपेत असतानाच निलगिरीचे झाड त्यांच्या घरावर कोसळले आहे। केवळ दैव बलवत्तर म्हणून संपूर्ण कुटुंबीय या अपघातातून थोडक्यात बचावले आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, सातपूर।